गेले 500 टेक घेतोय पतंग उडवायला मागा मासा ए बोल ना एक छावा इतका हे झालेला आहे मुलींमध्ये वेडा जेवलीस का येऊ दे आडू आडू तोडशील आडू लय डेंजर करते मित्रांनो आम्ही आज संडेला आलोय शॉपिंग करायला मित्रांनो आम्ही आता आलो आहोत दगडूशेट जवळ कपडे घ्यायला इकडे रावडी नेता त्याच्या लग्नाची शॉपिंग करते खुश आहे बघा स्माईल बघा फक्त तुम्ही स्माईल बघा आळंदीला जाणार आहे ना आळंदीला आळंदीत करणार ना पहिली मुलगी काय मुलगी म्हणू दे आधी कशी पाहिजे सांग इसी शोधणार आहे माणसं इकडं मलाच भेटत नाहीये मला पोरी रिजेक्ट करतात आणि मी याला शोधणार फायनली 550 कोट बघितल्यानंतर रावडी नेत्याने एक चूज केलेला आहे मी एखाद्या मुलीसोबत शॉपिंगला येऊ शकतो पण रावडी नेत्यासोबत शॉपिंगला येणं म्हणजे 5 मिनिटं तर मॅगी पण होत नाही ह्याची शॉपिंग काय तुम्ही विचार करताय रावडी नेत्याला अख्ख्या 96 रुपयाचा डिस्काउंट व्हाउचर मिळालाय तर तू काय करणार आहे 96 रुपये रावडी नेत्याची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी रावडी नेता चड्या बनियान घेणार आहे 96 रुपयाला आणि बायकोसाठी परकर घेणार आहे मित्रांनो तुम्ही तर मागं बघू शकता आपल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचं डेकोरेशनचं सगळं महालाचं काम चाललंय हे बघा मित्रांनो तुम्ही पेठांमध्ये शॉपिंग करायला या तुम्हाला सगळं मिळेल सगळं पण एक गोष्ट सोडून ती म्हणजे गाडीसाठी पार्किंग मित्रांनो आम्ही आत्ता आहोत आता वळवंत चौकाच्या एरियामध्ये आणि इकडं तुम्हाला जगातली सगळी पुस्तकं मिळतील सगळी म्हणजे चंपक पासून भंपक पर्यंत आणि सगळी म्हणजे तुम्हाला सायंटिस्ट बनायचे ॲस्ट्रॉनॉट बनायचे सगळी पुस्तकं तुम्हाला इथे मिळतील आणि इथं अजून एक गोष्ट की इथं सगळीकडं स्टेशनरीची दुकान आहे स्टेशनरी आणि मला असं वाटतं की स्टेशनरीच्या दुकानात गेल्यानंतर असं खूप काही असं घ्यावं असं वाटतं म्हणजे असं असं वाटतं की काय घेऊ आणि काय नको म्हणजे खोट रबरपासून सगळं पेन्सिल बिन्सिल असं गरज नसताना देखील आपण असं वाटतं की घेऊन टाकूया एखादी असं खोट रबर किंवा पेन्सिल असं नेहमी मला वाटतं तर कमेंट करून सांगा तुम्हाला पण असं वाटत असेल तर तुला वाटतं काय असं मी शिक्षणच नाही केलं आत्ता आम्ही आलोय फोनला कवर घ्यायला मित्रांनो हा आमच्या इथला एक धबधबा आहे खूप जगप्रसिद्ध दूध सागर धबधबा आणि इथं जवळच टेंटची पण सोय केली आहे मस्त बारबेक्यू शेकोटी वगैरे रावडी नेता त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन येणार आहे इथं कुठली गर्लफ्रेंड बापरे रावडी म्हणते कुठली गर्लफ्रेंड कोणती गर्लफ्रेंड बापरे मित्रांनो एक 150 वर्षानंतर मी परत आलोय डॅने बीचच्या टेरेसवरती तशी या टेरेसवरती बऱ्याच आठवणी आहेत बरेच किस्से केलेत बरेच कारनामे केलेत जसं एक छावाला गेले 500 टेक घेतोय पतंग उडवायला पण ती काय उडा ना बघा मग यांच्याशी तेच घ्या तिसरा का लपकली हे कोणते शब्द आहेत लपकली फिपकली मुंबईच्या माणसांना मारला पाहिजे आहे लागली लागली का लागली का घ्या घ्या दुसरी लावा दुसरी लावा लगेच दुसरी घे लगेच शी गुल आपला इसी पेज घे ए इसी पेज घे चल पट अपना ऊपर का है अपना नीचे गया अभी अभी नीचे गया अभी ऊपर ले रहा है मगा मसा ए बोल ना इथं मी पहिला डान्स केला होता दयांडीचा तो पण तुम्हाला दाखवतो Uh,
समीर आणि माझा पहिला कोलॅब पण याच टेरेसवर झाला होता. या टेरेसवर मी बरेच रोस्ट व्हिडिओज वगैरे केले. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल साधारणतः सरकार दर 5 वर्षाला बदलत, पण यांचं 5 दिवसाला, कारण की यांची ना लॉबी असते. लॉबी काय बोलतो, तू माझ्या बड्डेला फोटो ठेव, मी तुझ्या बड्डेला ठेवतो. आणि या टेरेसवरती एक किस्सा केला होता. इकडे एक मुलगी होती जी मला चिडवत होती, ती मला तिकडनं हातवारे करत होती, तिकडनं मला ती आवाज येत होती, आणि मग मी पण इकडनं तिला आवाज दिला. आणि एक गमतीदार किस्सा घडला, तो पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा एक चावा दुर्बीण लावून बघतोय समोर. एक छावा इतका हे झालेला आहे मुलींमध्ये वेडा. जेवलीस का? What the fuck? आजुरबस नमोटा लिख गेली बॉलीवुड जी देसी मोटे आंदे सोने बॉलीवुड म्युझिक. आणि मी मिस करतोय त्या प्रतीक्षा का अपेक्षा काय तिचं नाव होत, मला नाव नाही आठवते. प्रतीक्षा का अपेक्षा का काय बघू, आता परत जर दिसली तर तुम्हाला दाखवेल मी नक्की. रात्री 3:30 वाजता तरी म्हणले चॉकलेट मिल्कशेक, चॉकलेट रिलेटेड काही खायला जायचंय. पहिला शेक पॅनिक कधी पण येणार. मजा आया बघा, रावडीने आता बघा त्या कॉन्टेंटसाठी एवढा येडा झालाय. सूट बूट शिवलाय कॉन्टेंटसाठी आणि जेसीबी घेतलाय. विकत घेतलाय जेसीबी. ते नाही मी काय म्हणतो, मी आलोय अर्ध्या तासात माझ्या मांजरीला पोरवून इथे इंजेक्शन देणार. नसबंदीची नसबंदी करतो. तिची नसबंदी कशी? बोक्याची नसबंदी असते. तुझे काय ते इंजेक्शन तुझी तिला वाढवणार. मी त्यानंतर 3 ब्लॉग केले. गेलेलो मी काय बोलू, असेसिनला चहा बनवायला जातो. 5 वाजले होते. आता गर्लफ्रेंडला आणायला. अरे 6 गेलो होतो तिला आणायला. माझ्या मांदरीला पोरवून इथे इंजेक्शन देणार. झूठ बोलो बार बार झूठ बोलो. तर गाईज, आता आपण आलो आहोत आमचा मित्र ऋत्विक पाटील याच्या घराच्या टेरेसवर. बघा इथं बसायला जागा आहे, इथं पाळणा आहे. हिरवळ बघा, हिरवळ. हा जो माणूस आहे त्यांनी माझ्यासाठी खेळायला काय आणलं हे ओपन करून दाखवतो मी मला. म्हणतोय हा पोकर आहे, पोकर. मला काय शॉट माहिती नाही कसं खेळायचं. हा पोकर घेऊन आला आहे. पोकरचे जे सोंगट आहेत, या सोंगटे मला कॅरम खेळते असं वाटतं. जास्तीत जास्त मी नवा व्यापार खेळलो त्याच्या पलीकडे हे पोकर बिकर नाही. मित्रांनो, मी चॅम्पला हातभार लावतोय कामाला. हे चल पुढे, हा इथं आण दे. ठेव दे हळू हळू, तोडशील हळू. बाबा तोडशील बघा, पावसाबाहेर कसं काम करायला लागते आम्हाला. मला 500 रुपये दे ना. हा काम झालं 500 रुपये. हे बघ इकडून ना बाहेर झालं असतंय मस्त. तर बॉईज, काबड कष्ट करून रील्स वगैरे बनवून आम्ही आलेलो आहे घरी परत. चला मग, टाटा बाय बाय आत्ता एवढ्यासाठी एवढंच. तर मित्रांनो, आपला व्लॉग संपन्न झालेला आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट्स करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि हा सबस्क्राईब करा यार. सबस्क्राईब केल्यानंतर कसं मला बरं वाटतं, म्हणजे असं मोटिवेशन मिळतं, प्रेम मिळतं तुमचं. ते मला ते नाही सांगू शकत मी. तर काय करा, सबस्क्राईब करा, पुढे शेअर करा हा व्लॉग तुमच्या मित्रांना पण दाखवा, तुमच्या मैत्रिणींना दाखवा, तुमच्या ज्याला दाखवायचं त्याला दाखवा. आणि असंच प्रेम माझ्यावर करत राहा. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. सध्या बाय बाय, लव यू.